लग्नसराईमध्ये चोरटेही सक्रिय झाले आहेत गुरुवारी भरदुपारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास यवतमाळ शहरातील रुक्मिणी मंगल कार्यालय परिसरात तोंडाला आलेल्या तरुणाने महिलेच्या गळ्यातील सुमारे एकोणपन्नास हजार रुपयाच्या किमतीचे पोत खेचून बुलेटवरून पोबारा केला भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे शहरवासिया दहशतीचे वातावरण पसरले आहे या प्रकरणी पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे यवतमाळ शहरातील बांगरनगर येथील रेखा दिलीप करोडे या गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास एक विवाह सोहळ्यासाठी पती चुलत सासूसह कारमधून आर्नी रोडवरील वनवासी मारुती मंदिराकडे असलेल्या रुक्मणी मंगल कार्यालय येथे आले होते मंगल कार्यालय परिसरात पोहोचल्यानंतर पती गाडी पार्क करण्यासाठी बाजूला गेले असता रेखा कोरोडे सासूसह मंगल कार्यालय जात असताना काळा टी शर्ट घातलेला एक अनोळखी सम तोंडाला पांढरा शला बांधून अचानक समोर आला त्याने काही समजाच्या अगोदरच गळ्यातील सोन्याची बोत खेचण्याचा प्रयत्न केला त्यावेळी रेखा यांनी पोत पकडून ठेवली या झटापटीत पोतेचा काही भाग घेऊन सिल्वर रंगाच्या बुलेट गाडीवरून पसार झाला रेखा करोडे पतीसह तात्काळ सोनाराकडे गेल्या त्यांनी त्यांच्या हातात राहिलेल्या सोन्याचे वजन केले असता ते बारा ग्रॅम सहाशे तीस मिली निघाले तर चोरट्याने सुमारे एकोणपन्नास हजार रुपये किमतीचे पंधरा ग्रॅम चारशे तीस मिली सोने चोरून नेले या प्रकरणी गुन्ह्याची नोंद घेण्यात आली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल पुनसे खांदवे या घटनेचा तपास करीत आहे